नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की मनाची शक्ती ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात प्रभावी शक्ती आहे. जर मनाने एखादी इच्छा निर्माण केली किंवा मनाच्या ठिकाणी आपण एखादी इच्छा बाळगली तर कुठलंही शारीरिक व्यंग असो, कुठलीही अडचण असो, आपल्याला एखादं ध्येय गाठण्यापासून ती अडवू शकत नाही. पण त्याला साथ हवी असते ती मेहनतीची, चिकाटीची, जिद्दीची. आपण खेळाच्या बाबतीमध्ये जर विचार केला ना तर खेळामध्ये तर हे सगळे गुण असणं फार आवश्यक आहे असं म्हटलं जातं. आता निसर्ग देखील आपल्याला हे सगळे उदाहरणादाखल सिद्ध करून दाखवतो किंवा शिकवतो की एक छोटीशी मुंगी आहे पण ती आपल्या शारीरिक जी काही तिची क्षमता आहे त्याच्या अनुसार त्याच्या माध्यमातून असामान्य कर्तृत्व करू शकते, अगदी हत्तीला लाजवेल असं देखील. म्हणजे तिची शारीरिक क्षमता कुठेही तिच्या मेहनतीला चिकाटीला रोखू शकत नाही. हे सगळं सांगण्यापाठीमागचा उद्देश असा मंडळी की आपण एक सर्वसामान्य माणसं एखाद्या उंचीने लहान असणाऱ्या व्यक्तीला समाजामध्ये बघितलं तर आपली प्रतिक्रिया काय होते हो? आपल्या मनामध्ये एक कुत्सित हास्य निर्माण होतं किंवा असे व्यक्ती हे सर्कसमध्ये जोकर म्हणूनच आपण त्यांना एक्सेप्ट करतो, आपण स्वीकारतो असं का? स्वतःशी हा प्रश्न एकदा विचारून बघा. पण असे व्यक्ती इंटरनॅशनल लेवलवर जाऊन आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करून अनेक मेडल्स आपल्या देशासाठी जिंकून आणू शकतात असं जर मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना? हे आश्चर्य यासाठी वाटेल की आपल्याला आतापर्यंत या गोष्टीची माहितीच नाही आहे. आपल्याला स्पोर्ट्स म्हटलं की ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळे मेडल्स जिंकून येणाऱ्यांचं आपण कौतुक करतो, नक्कीच ते कौतुकास पात्र आहेतच. पण असेही व्यक्ती आपल्या समाजामध्ये आहेत की जे उंचीने थोडेसे कमी आहेत पण त्यांचं कर्तृत्व उंचीने लहान असलं तरी कर्तृत्व मात्र आकाशा एवढं मोठं आहे. आणि आज आपल्या कार्यक्रमात आपण अशाच उंचीने कमी पण कर्तृत्वाने मोठ्या असणाऱ्या दोन खेळाडूंना इथे आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याकडनं आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत, त्यांनी कशा पद्धतीने या सगळ्यावर मात केली आणि आपल्या देशाची मान उंच केली आपण गर्वाने त्यांच्याकडे बघू शकतो. त्यांचे मेडल्स मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यावरनं अंदाज येईलच. पण एकूणच विषय काय आहे त्याचाही अंदाज आला असेलच. विषय सांगते, आजचा आमचा विषय आहे इच्छा शक्ती पुढे आकाश ठेंगणे. खरोखर आमचं शीर्षकही आजच्या कार्यक्रमाला साजेस असं समर्पक शीर्षक आहे, त्यामुळे कार्यक्रमाचा एकूण आवाका अंदाज तुम्हाला आलेच असेल. आता परिचय करून देते, ते दोन कोण व्यक्ती आहेत. ते दोघं जण आहेत, त्यातले पहिली रुही शिंगाडे. अभिमान वाटतो तिचा, तिची ओळख करून देताना, तिचा परिचय करून देताना. खरं तर तिने देशासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. रुही एमकॉम करते बँकिंग अँड फायनान्समध्ये. तिने आपल्या देशासाठी 30 मेडल्स जिंकले आहेत मंडळी, त्यातले 17 गोल्ड आहेत, 8 सिल्वर आहेत आणि 5 ब्रॉन्झ आहेत. अजूनही ती खेळतीये. दुसरे आपले गेस्ट आहेत मार्क धर्माई, बीकॉम ग्रॅज्युएट आहे, 81 नॅशनल मेडल्स, डबल्स, सिंगल्स, बॅडमिंटन खेळतात, विविध खेळ खेळतात ही मंडळी. असं नाही की ते एका खेळामध्ये प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे. आणि कशा पद्धतीने समाजाला टक्कर देत, विविध अडचणींना टक्कर देत यांनी आपल्या देशाची मान उंच केलेली आहे. आजच्या कार्यक्रमात आपण हे जाणून घेणार आहोत. मला माहिती तुमच्या मनामध्ये आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असेल. यांच्याशी आपण बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत, पण तुमचाही सहभाग तेवढाच महत्वाचा आहे. या फोन नंबरच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधा. फोन नंबर आमचे 2490805024980508 हे आमचे नंबर आहेत. 022 हा एसटीडी कोड आहे. अजिबात वेळ घालवत नाही मंडळी, कारण मलाही तुमच्यासारखी खूप उत्सुकता लागलेली आहे यांच्या सगळ्या एकूण प्रवासाबद्दल जाणून घेण्याची. तेव्हा तुमच्या दोघांचंही मी सखी सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत करते. खूप अभिमान वाटला, खूप आनंद झाला आज खरं तर तुमचं इथे स्वागत करताना. कारण खरोखर अत्यंत वाईट वाटलं हे जेव्हा मला कळालं की आपण एवढ्या मोठ्या लेवलवर ऑलिम्पिक सारख्या इंटरनॅशनल लेवलवरचे स्पोर्ट्समन आहात, तिथे आपण खेळता, देशासाठी एवढे पदक आपण मिळवलेले आहेत, पण आमच्याकडे नागरिकांना याची कल्पनाच नाही आहे. खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे रुही. पण सर, सुरुवातीला मी तुमच्याकडे येते, काय आहे म्हणजे आपण उंचीने थोडेसे कमी असणं, म्हणजे त्याला आपण डॉफ हा शब्द वापरतो मला वाटतं, काय आहे हे, काय वेगळं काय आहे असं आपल्याला वाटतं? थोडस जरा डॉफ म्हणजे काय स्पष्ट करून सांगाल आमच्या प्रेक्षकांना. चालेल. आपल्यासारखं डॉफ साठी कसे की आपले जन्म झालेलं आहे ते आम्हाला काय ते माहिती नाही कसे होणार. आणि डॉफ कसं होणार की वेगळे वेगळे डॉफ सारखे आहेत, म्हणजे एक अँडोप्लाझिया, एक इंडोप्लाझिया, तो वेगळे वेगळे डॉफ सारखे आहेत. ते कोणकोणाची हाईट वाढणार नाही, ज्यांते ज्यांते हाईट 4 फीट नाही तर 3 फीट, तर वेगळे वेगळे हाईटची प्रकार ते आहे.
थोडक्यात काय, तर सर्वसामान्यपेक्षा उंचीने थोडेसे कमी हा भाग सोडला तर बाकी कुठलंही व्यंग, बाकी कुठलीही अडचण तुम्हाला इतरांच्या बरोबरीच असण्याला रोखू शकत नाही. बरोबर सर? बरोबर. रुही, खूप सारे नॅशनल इंटरनॅशनल गेम खेळतेस, नुकतीच तू जाऊन आलेली आहेस, नाही का? थोडंसं दे ना, मी परिचय दिलाय मंडळी, पण मी खरं सांगते यांचा परिचय एवढा मोठा आहे, इतके सारे गेम्स यांनी खेळलेत की एक तास लागेल मला नुसतं यांचा परिचय आणि मेडल्स बद्दल सांगायला. पण रुही थोडक्यात सांग, काय काय कुठे कुठे जाऊन आली आहेस, काय काय जिंकून आली आहेस? मी रुई सतीश शिंगाडे, इंटरनॅशनल पॅरा प्लेअर आहे. मी ना आतापर्यंत 3 इंटरनॅशनल मेडल खेळलेले आहे आणि तिन्ही गेममध्ये मी मेडल जिंकून आली आहे. पहिल्यांदा मी इंटरनॅशनलसाठी सिलेक्ट झालेली 2013 वर्ल्ड ऑफ गेम्स, त्याच्यामध्ये मी पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. तिथे सगळे ड्रॉफ लोक आहे, म्हणजे इंटरनॅशनल ड्रॉफ लोकांची टीम कॉम्पिटिशन होती आणि तिथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स होते. बॅडमिंटन होते, पॉवर लिफ्टिंग होते, ॲथलेटिक्स होते, स्विमिंग होते. आणि मी बॅडमिंटनमध्ये, ॲथलेटिक्समध्ये आणि पॉवर लिफ्टमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी पॉवर लिफ्टिंगमध्ये जिंकली आहे. आणि त्यानंतर 2015 आमचं सिलेक्शन झालं वर्ल्ड चॅम्पियनशिप, BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप पॅरा बॅडमिंटन टुर्नामेंटसाठी. आणि तिथे सिलेक्शन झाल्यावर तिथे आम्ही गेलो, तिथे आम्हाला मिक्स डबल्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे. मला वाटतं जर शक्य झालं तर स्क्रीनवर आपण बघू शकता की ती फोटो पण दाखवतीये, फोटोच्या माध्यमातून पण आपल्याला दिसून येईल की ती कुठे कुठे गेली आहे, कशा पद्धतीने तिने मेडल्स जिंकलेले आहेत. वा रुही, अभिमान वाटतो खरोखर. खूप साऱ्या तू स्पर्धांमध्ये गेलेली आहेस आणि खूप सारे मेडल्स तू जिंकून आली आणि नुकतंच तू कुठून आलेली आहेस. आणि आता जस्ट लेटेस्ट आम्ही 2017 वर्ल्ड ऑफ गेम्स, जे 7th वर्ल्ड ऑफ गेम्स होतं ते कॅनडाला झालेलं गल्फ युनिव्हर्सिटीमध्ये, तिथे आम्ही गेलो. तिथे मी डिस्कस थ्रो मध्ये 3rd आली आहे. बरं. आणि तिथे पण सगळे आपले इंडियन टीम्स आलेले, 22 कंट्रीजने तिथे भाग घेतलेला त्या गेम्समध्ये. आणि आपला इंडिया त्याच्यात 6th रँक वर आला आणि इंडिया आपला 36 मेडल घेऊन येतो रिटर्न. या बात आहे. म्हणजे हे सांगताना पण मंडळी तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघा, तिला किती आनंद झाला. आणि रुई खरं आम्हालाही ऐकताना खूप आनंद होत आहे सर तुमच्याकडे येते. स्पोर्ट्स एकतर पहिल्यांदा आपलं शरीर इतरांपेक्षा कमी आहे किंवा काहीतरी आपण उंचीने कमी आहोत, ह्या न्यूनगंडातून बाहेर येऊन एवढी अचीवमेंट करायची, स्पोर्ट्स मध्ये जायचं, कधी अशी प्रेरणा निर्माण झाली सर? हा, माझा जब म्हणजे ग्रँडफादरचे जीन्स म्हणी ते स्पोर्ट्स होते ते आणि माझे ब्लड म्हणी ते स्पोर्ट्स होते. तर जब मी स्पोर्ट्स सुरुवात केली होती स्कूल म्हणी, सेंट अँड्रूज हायस्कूल म्हणी, तिकडे मी हॉकी आणि फुटबॉल खेळत होतो. बरं, शाळेत म्हणी. त्यानंतर सगळे खेळ खेळ होते आणि माझा हाईट एकदम बारक होतं, माझा काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर खेळून खेळूनशी मी स्पोर्ट्स म्हणजे आलो होते आणि ते टीम इव्हेंट होती. तर त्यानंतर मी बोलले टीम इव्हेंट म्हणजे आता इंडिव्हिज्युअल स्पोर्ट मी बघा की काय उपलब्ध होऊ शकेल, काय किती इन्करेजमेंट होते. तर त्यानंतर मी इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स म्हणजे गेलो होते आणि त्यानंतर मी बघितलं की पॅरा स्पोर्ट्स असते आमच्यासारखे ड्वॉफसाठी. तर त्यानंतर मी गेलो होते आणि बघितले किती काय स्पोर्ट्स आहे, इन्करेजमेंट आणि टफ बी असते. बरं, आपल्याला एक फोन आलेला आहे, रवींद्र कुडाळकर बोलतात पुण्यावरनं, ते काय म्हणतात आधी घेऊयात. हॅलो रवींद्रजी. नमस्कार. माझ्या दोघांनाही खर तर सामायिक अभिनंदनही करतो. खरंच दोघांची कामगिरी अतिशय उत्तुंग आहे, उंची जरी कमी असली काही हरकत नाही, आदर्श समाजापुढे निश्चित ठेवलेला आहे. कौतुक करावं तेवढेच कमीच आहे आणि अभिमानही वाटतो. दोघांनाही सामायिक प्रश्न आहे असा की तुमच्या एकूणच क्रीडा कारकिर्दीमध्ये तुमच्या लक्षात राहिलेला एखादा अविस्मरणीय प्रसंग ऐकायला आवडेल दोघांकडनं. आणि दुसरं असं की एकूणच तुमच्या जीवनामध्ये असा अभिप्राय कोणी दिलाय की जो तुम्हाला सतत एक नीती धैर्य उंचवतो आणि पुढे जायला प्रेरणा देतो. धन्यवाद. नक्की नक्की रवींद्रजी, माझ्या मनातलेच प्रश्न हेरलेले तुम्ही, मी विचारणारच होते. अनुभव जाणून घेण्याची खूप इच्छा आहे, आपण ओघाओघाने बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी सर काही अनुभव सांगायचा आहे, शेअर करायचा आहे, सांगता येईल की सुरुवात केली तुम्ही या क्षेत्रामध्ये येण्याची स्पोर्ट्समध्ये, तुम्ही म्हणताय घरातनच होतं सगळं, रक्तातच होतं, त्यामुळे शाळेमध्येच तुम्ही सुरुवात केली,
पण पुढे जायचं आहे, एवढ्या इंटरनॅशनल लेवलवर खेळायचं आहे, शाळेतून काही काही या व्यंगाच्या बाबतीमध्ये तुमच्या असं तुम्हाला अनुभव आले का काही की जे तुम्ही शेअर करू शकता? कारण येणाऱ्या जे काही तुमच्याकडे बघून तुमची प्रेरणा तुम्हाला आदर्श ठेवून जी मुलं इकडे येत आहेत त्यांना पण तो अनुभव जो आहे तो सहाय्यभूत ठरेल. काही एखादा अनुभव सांगता येईल सर? स्पोर्ट्समध्ये जब आलेलं होतं म्हणजे एकदम डिफिकल्ट होते आणि एकदम एनकरेजमेंट झालं ते माझे सगळे मित्रांनी हेल्प केले ते. अँड जब इंटरनॅशनल लेवलमध्ये आलो ते अप्स आणि डाऊन्स होते सगळ्यांचा, पण आपल्याला काय ते अप्स आणि डाऊन्स ते अचीव्ह करायला लागतं की ते ऑब्स्टिकल देते ते त्यानंतर आपल्याला कसं ओव्हरकम करायचे आणि ते करू शकते. आणि माझा एक ड्रीम होतं की एक इंटरनॅशनल खेळायला देशासाठी आणि त्याचा माझा ड्रीम फुलफिल झाले इंटरनॅशनल साठी खेळायला. पण शाळेत असं काही कोणाकडनं चिडवणं किंवा थोडस डिस्करेज करणं असं काही झालं कधी? हा ते फाईट वाटले होते शाळेत म्हणे एकदम मुले आम्हाला चिडवायचे आणि काय होतं की माझा हाईट त्या फीट त्या 3 फीट होती तर एकदम डिस्करेज होते स्कूल म्हणे नाही तर कुठे बी एरिया वाईज मध्ये जावं सगळे डिस्करेज करायचे की बघ छोटा बाबा चला छोटा बाबा. तर मला एकदम नेगेटिव्ह फिलिंग वाटत होतं काय होतं हे दुनिया असंच आहे. पण ते कसं ओव्हरकम केलं तर माझे आई वडीलनी मला सपोर्ट केले कसं ओव्हरकम करत. बरोबर, पेरेंट्सचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे या क्षेत्रामध्ये. त्या मुद्द्याकडे विशेष तुम्हाला मी बोलतो करणार आहे. रुई तू सांग, तुला काही एखादा असा अनुभव आहे का ग की तुला थोडस डिस्करेज कोणी केलं आणि त्याला तू ओव्हरकम केलं? पेरेंट्स नक्की आहेत असतो, आपण स्पेशल मुद्दा घेऊ. मी लहानपणापासून सांगते सगळं. म्हणजे माझा जन्म नागपूर इथे झाला आहे आणि म्हणजे लहान असताना जेव्हा म्हणजे कळालं की मी असं आहे तसं आहे तर माझ्या आई वडिलांनी दोघांनी म्हणजे जास्त दवाखान्यात गेले, डॉक्टरशी कन्सल्ट केलं की असं याच्या व्यतिरिक्त काय आपण करू शकतो का, याच्यावर काय इलाज आहे का, ट्रीटमेंट आहे का. त्यांनी सगळे म्हणजे बहुतेक डॉक्टरांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आम्ही याचा 100% काय गॅरंटी देऊ शकत नाही की म्हणजे आमचं जे हातपाय आहेत ते लहान आहेत आणि हातापायांमध्ये आम्हाला थोडासा कवनेस आहे तर ते कवनेस थोडा आपण जर स्ट्रेट करायला गेलो तर त्याचं काय ऑपरेशन आहे काय करू शकतो का. डॉक्टरने सांगितलं की याची आम्ही काय 100% गॅरंटी देऊ नाही शकत कारण हे नॅचरल आहे. आणि मग माझ्या पप्पांना मग काही वर्षांनी मग डॉक्टर मिळाले तर त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी फक्त हाईटनेच कमी असणार, साधारण तिची हाईट 4-4.5 पण त्याच्याहून जास्त वाढणार नाही. तर तुम्ही हे न करता तिला शिक्षणात शिक्षण द्या, तिला शिक्षणात पुढे करा, तिला जे काय आवडते त्याच्यात तिला ते करू द्या. ते आणि मम्मी आणि ते त्यांना पटलं दोघांना मम्मी पप्पाला आणि मग त्यांनी तेच सगळं मला करू दिलं. अगदी रुई, मला वाटतं तुमच्या दोघांच्या बोलण्यात ना एक मुद्दा मंडळी खूप प्रकर्षाने इथे ते नमूद करतायत की पेरेंट्सचा सपोर्ट सगळ्यात महत्वाचा आहे. आणि मला वाटतं त्याच पॉईंटवर आपण थोडासा आधी भर देणार आहोत. डॉफ आहेत म्हणजे डॉफ म्हणजे काय आहे तर उंचीने थोडंसं आपल्या सर्वसामान्यांपेक्षा कमी आहेत हे सोडलं तर बाकी कुठलाही आपल्यापेक्षा वेगळा असा त्यांच्यामध्ये व्यंग नाहीये हे मी ती नमूद करते. आणि आणखी एक गोष्ट इथे प्रकर्षाने नमूद करायची आहे मंडळी, आज हे दोघं पहिल्यांदा कुठल्या तरी मीडियाच्या म्हणजे टीव्ही चॅनलच्या समोर आलेले आहेत आणि मुलाखत देत आहेत आणि ह्याचं श्रेय सह्याद्री चॅनलला जातं आणि त्यामुळे मी हे इथे आवर्जून इथे नमूद करते की आमच्या चॅनलनी पहिल्यांदा त्यांना टीव्हीच्या माध्यमातून लोकांपुढे आणलेलं आहे. 90-30 असे मेडल्स जिंकलेली ही मुलं आहेत तेव्हा नक्कीच कौतुकास पात्र आहेत. मला वाटतं ब्रेकला जाण्यापूर्वी तुमचा अनुभव लोकांना जाणून घ्यायचा आहे, अभिप्राय जाणून घ्यायचा आहे लोकांनी दिलेला त्याच्याबद्दल येऊच आहेत. पण मार्क सर, पेरेंट्सचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे, तुम्ही दोघंही नमूद करत होतात, तुम्हाला काय कसा सपोर्ट मिळाला? माझ्या मला आई वडीलची सपोर्ट जास्ती भेटलेले कवा मी बॉर्न झाला होता. मी इन्क्युबेटर म्हणजे होतं तर त्या टाइमला कसं कसं असतं की आपला ते नेगेटिव्ह थिंकिंग असतं की कोण बी बॉर्न जाऊ शकेल तर ते काय अवेअरनेस नाही म्हणजे ते टाकतात म्हणजे हे करतात अवॉइड करतात. पण माझ्या मम्मी वडिलांनी की अवॉइड नाही केले, माझ्या मम्मीनी कसं बी केअर टेक केलं आणि चांगलं मला आणलेलं आहे. माझे गॉड पेरेंट्स जे बोलतात एंजल असते ते मला सपोर्ट केलेलं आहे आणि जास्ती तिने एकदम तकलीफ लॉट ऑफ प्रॉब्लेम शी हॅड टू फेस सो शी हॅज टेकन ऑल ऑफ प्रॉब्लेम.
खरंय खरंय, कारण आपल्याकडे समाजामधला दृष्टिकोन अजूनही आपण येऊच आहेत त्या मुद्द्याकडे, महत्वाचा आहे. पण रुही, तुला तू सांगत होतीस मग अशी की तुझ्या वडिलांनी तुला आई वडिलांनी खूप सपोर्ट केला, इन्करेज केलं, विशेष बाब आहे. आज आपल्याकडे साधारण सर्वसामान्य मुलींना सपोर्ट करायला पेरेंट्स पुढे येत नाहीत ही दशा आहे. अशा परिस्थितीमध्ये तुझ्या आई वडिलांनी तुला सपोर्ट केलेला आहे आणि तो किती महत्वाचा आहे सांग जरा प्रेक्षकांना. पेरेंट्स बद्दल सांगायला गेलं तर खरं तर मी स्वतःला खूप लकी मानेल की मला खूप छान, म्हणजे खूप लकी मला पेरेंट्स मिळाले की त्यांचा खूप सपोर्ट आहे मला. म्हणजे मला आता म्हणजे मला कधी असं कल्पना या कधी असं वाटलंच नाही की मी एक डिसेबल मुलगी आहे, ड्रॉफ मुलगी आहे. त्यांचा एवढा सपोर्ट आहे मला आणि ते नेहमी मला म्हणजे हेल्प करतात, मला सगळ्या म्हणजे गोष्टी मला जे काय पाहिजे ते देतात आणि स्पोर्ट्स लाईनमध्ये पण मला खूप म्हणजे सपोर्ट करतात, एन्करेज करतात, म्हणजे मला हेल्प करतात. आणि मला माझे पप्पा तर आतापर्यंत मला तेच मला गेम्स शिकवत होते, त्यानंतर मग मी स्पोर्ट्स लाईनमध्ये आल्यानंतर मग त्या कोचेसने वगैरे ट्रेनिंग दिली, तर आधीपर्यंत मला पप्पाने ट्रेनिंग दिली. पेरेंट्सचा सपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे. पण मग सर आपण सोसायटीकडे येऊयात. सोसायटीचा बघण्याचा दृष्टिकोन एक पहिल्यांदा बघितल्याबरोबर काहीतरी हसणं किंवा आपण एक कल्पना केली तर दुर्दैवानी हे वाईट आहे हे पण बोलण्याची वेळ येते की जोकर म्हणून किंवा सर्कस मधला जोकर अशा पद्धतीचा अँगल आहे का बघण्याचा, जाणवतो का तो, तुमचं काय म्हणणं आणि त्या अनुषंगाने थोडं सोसायटीला सांगा ना की काय त्रास होतो, कशा पद्धतीने सोसायटीची मानसिकता बदलली पाहिजे, सांगता येईल काही? सोसायटीमध्ये अवेअरनेस ते मला बघितले होते, त्यानंतर मग आमचे ते सांगायचं की छोटा माणूस जोकर ते काय ते कवर जावायचे ते सर्कस लाईन म्हणे क्लाउन लाईन म्हणे ते बघायचे की आमच्यासारखे मुलासारखे हान. पण ते पेरेंट्सने तर सोसायटीला अवेअरनेस सांगायचा की असा असा मुलगा आहे की एकदम वालीन बिल्लीन आहे असं गावून म्हणजे सोसायटी एरिया म्हणे, तर त्यांना उद्देश द्यावा पाहिजे की हा असा असा मुलगा आहे, किती छान मुलगा आहे असं तो अवेअरनेस पाहिजे. तेच मी सांगतो. बरोबर आहे. म्हणजे इथे येऊन यांना सांगण्याचा उद्देश हा आहे की बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदला, नवीन येणाऱ्या पिढीला देखील हे सांगणं फार महत्वाचं आहे, नाही का? मग तुझं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? सोसायटीतून एखादा अनुभव काही शेअर करता येईल का? हो, म्हणजे काही असे खूप लोक आहेत की जे असे म्हणजे त्यांना वाटते की नाही आम्ही लोक फक्त ऍक्टिंग साठी, जोकिंग साठी, हसण्यासाठी, कॉमेडी करण्यासाठी आहेत, पण असं खरं काय आहे नाही. आणि काही लोकांना मी बघितलं पण आहे की ते म्हणजे थोडं फॅमिली बॅकग्राऊंड त्यांचा म्हणजे जास्त आहे नाही, तर ते लोक मग त्यांच्याकडे काय दुसरा काय उपयोग हे नसते, तर ते लोक मग फिल्म लाईनमध्ये जातात, हसण्यासाठी काम करतात. पण हे मला म्हणजे बाकीचे नॉर्मल लोक असं नाही बघायला पाहिजे की आम्ही फक्त ॲज अ जोकर म्हणून आहोत. आमच्यामध्ये पण काय टॅलेंट्स आहे, आमच्यामध्ये पण गुण आहेत, आम्ही पण काय करू शकतो हे असं दाखवायला पाहिजे. म्हणजे नुसतं फॉर नॉट फॉर जस्ट लाफिंग वी आर, वी हॅव ऑल्सो टॅलेंट, वी कॅन ऑल्सो एक्सप्रेस अवर फिलिंग. आणि बोललं जात सगळे इक्वल आहेत, इक्वालिटी सगळ्यांसाठी आहे. आणि मला एवढंच म्हणजे लहान असताना असं मला वाटायचं की मी अशी काय, सगळे माझ्याकडे असे का बघतात, लहान लहान मुलं हसतात का आमच्याकडे. मग नंतर मग जेव्हा पण स्पोर्ट्स लाईनमध्ये आली, मेडल जिंकून आली, आपल्या देशाचं नाव मोठं केलं, तेव्हापासून मला एवढी छान म्हणजे असं वाटलं की नाही माझी पण काय लाईफ आहे आणि मी पण काहीतरी आहे माझ्यामध्ये, पण म्हणजे काय डिसेबल असून पण माझ्यामध्ये काहीतरी गुण आहे. डिसेबल म्हणता येईल का सर? काय सांगता येईल डिसेबल म्हणता येईल आपल्याला की म्हणजे जसं आपण आता व्यंग किंवा आपण दिव्यांग असा शब्द त्यांना वापरलेला आहे इतर जणांना, थोडस आपण तुलना करूयात दिव्यांग आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं? दिव्यांग म्हणजे वेगवेगळे कॅटेगरी असते आणि फिजिकली चॅलेंज म्हणजे वेगळे असते. ते आम्ही कसे आम्ही डॉफ म्हणे जातो, लिटल पीपल आम्ही देशासाठी ते वापरतात, ते लिटल पीपल हे करतो. म्हणजे बुद्धीनी किंवा बाकी कुठल्याही गोष्टीने तुम्ही इतरांपेक्षा काही हे इथे पुन्हा वारंवार नमूद करतोय. आपण इंटरनॅशनल लेवलवर दोघं जण खेळताय, तिथलं वातावरण सांगा ना, कसं कशा पद्धतीने खेळलं जातं? ऑलिम्पिक सारखं सगळं वातावरण असतं का, काय असतं सर? तिकडे आपले ऑलिम्पिक सर्कस असते की जे पॅरालिम्पिक्स ऑलिम्पिक्स असते, इकडे डोफ ऑलिम्पिक्स होते कॅनडामध्ये. आणि वातावरण एकदम सगळं चांगलं होतं की आपली ओपनिंग सेरेमनी सेम कसं इंटरनॅशनल लेवलवर असते तसंच इंटरनॅशनल लेवल होतं. सगळे कंट्री जातो पार्टिसिपेट करते, आपले फ्रेंड सर्कल भेटतो आणि त्याच्यानंतर बी आम्हाला तेच सेम स्टँडर्ड ते मिळत आहे की आपलं आता ते
दी बेडरूम ये सगळं मिळतं आम्हाला की फूड बेवरेज हे सगळं एव्हरीथिंग इज इक्वल. असं नाही की तुला इकडे खालती तुम्हाला वरती तसं नाही, सगळ्यांना इक्वल शेअरिंग आणि खूप वातावरण झालं तर तिकडे. बरं बरं. मग आता या इंटरनॅशनल ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला काही वेगळी प्रोसिजर आहे का? तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करावा लागतो, फॉर्म भरावा लागतो, कशा पद्धतीने तुम्हाला तिथे इंटरनॅशनल स्पोर्ट्सच्या इथे एंट्री मिळालेली आहे त्याच्याबद्दल काही सांगता येईल का? ते घेते. थोडस भारत वावळ यांचा फोन आहे, तो आधी फोन घेते, मग या मुद्द्याकडे वळूयात. भारत वावळ बोलतात डोंबिवलीवर ना, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. प्रथम रोहितचं अभिनंदन करतो की त्यांना एवढे गोल्ड मेडल मिळाले आणि खरोखरच एक ऍथलेटिक आणि इथं स्पोर्ट्स ऍक्टिव्ह मध्ये एक महिला आपल्या देशाचं नाव कमवते ही आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे, कारण व्हिडिओ क्लिपिंगद्वारे आपण पुष्कळ दाखवलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे तिला की एक महिला असून देखील या क्षेत्रामध्ये येण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि तुला कुटुंबाकडून याबाबत सहकार्य कसं झालं? त्याचप्रमाणे टुर्नामेंट घेताना आपल्याला अनेक ठिकाणी विदेशामध्ये जावं लागतं आणि आर्थिक जबाबदारी पण स्वीकार लागते, तर ती आर्थिक जबाबदारी कशा प्रकारे पाक झाली, याच्या सरकार माध्यमातून पण काही मदत झाली का, यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. बरं बरं. कुटुंबाच्या बाबतीमध्ये आम्ही तसं बऱ्यापैकी आता बोललेलोच आहोत, पण त्यांचा हा महत्वाचा मुद्दा वाटतो आर्थिक जबाबदारी, आर्थिक अडचणी या बाबतीत काही सांगता येईल की? बऱ्याच गोष्टी असतात स्पोर्ट्स म्हणजे, अनेक खर्च असतात, तर कशा पद्धतीने तुझ्या पालकांनी त्या आर्थिक जबाबदारी स्वीकारली, कुठून कुठून मदत मिळाली तुला? पहिल्यांदा जेव्हा वर्ल्ड ऑफ गेमसाठी गेलेली अमेरिकासाठी, तर तेव्हा जेव्हा सिलेक्शन लेटर आला त्याच्यात ते अमाऊंट लिहून असं वाटलं की एवढे अमाऊंट आता आपण कसं करणार, कसं देणार, कसं करणार, तर तेव्हापासून मग इकडे तिकडे म्हणजे विचारायला गेलो आम्हाला असं असं सिलेक्शन झालं आहे, आम्हाला काय म्हणजे स्पॉन्सर भेटू शकतात का असं तसं. पण शेवटी म्हणजे झालंच नाही, तर मग माझ्या पप्पाने 2 लाख रुपयाचं लोन काढलेलं माझ्यासाठी आणि ज्या बँकेत ते काम करतात त्यांनी मला ING वैश्य बँकेने मला 1,70,00,000 मग स्पॉन्सर दिलं आणि त्यांच्या स्पॉन्सरमुळे आणि पप्पाने लोन काढल्यामुळे मी त्या टुर्नामेंटमध्ये जाऊ शकली. नाही तर त्याच्या आधी मी जिथे जिथे ट्राय केलेलं की मला काही मदत मिळेल, नाही जास्त पण थोडी थोडी तरी, पण ते नाही. त्याच्यासाठी थोडं हे होतं की कोणी स्पॉन्सर लगेच आम्हाला देत नाही, एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला जातो, जिंकून आल्यावर मग आम्हाला मग मला आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब आहेत आमचे वसई विरारचे, त्यांनी मग मला 1,50,000 अनुदान खेळ अनुदान दिलं. पण हा प्रॉब्लेम म्हणजे खूप होतो की आम्ही इंटरनॅशनलसाठी जातो आणि जो खर्च लागतो ते म्हणजे खूप जास्त असं, एकदा आपण छोट्याच्या पैशाने जाऊ शकतो पण नंतर मग क्वेश्चन मार्क येतो म्हणजे की आता कसं जाणार, काय करणार. मार्क सर काय सांगतील या मुद्द्यावर आपल्याला की आता जसं रुहीच्या वडिलांना लोन काढावं लागलं म्हणजे आर्थिक अडचणींना खूप सामोरं जावं लागतं. एखादी टुर्नामेंट तुम्ही करू शकता पण वारंवार जेव्हा तुम्हाला जायचंय इंटरनॅशनल लेवलला जायचं आहे, काय आर्थिक अडचणी येतात आणि सहाय्य कुठून मिळतं, काही आहे का आपल्याकडे योजना तशा काही? तसं आम्हाला ऍक्च्युली हेल्प नाही भेटणार, लाईक वी डोंट गेट हेल्प फ्रॉम अदर पीपल, वी हॅव टू लुक फॉर अर ओन स्पॉन्सरशिप अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर अस टू गेट स्पॉन्सर्स बिकॉज वी डोंट गेट स्पॉन्सर डायरेक्टली. सो इट्स लाईक वी डू चॅरिटी समटाईम्स, आय टेक हेल्प फ्रॉम माय पॅरिश, आय टेक हेल्प फ्रॉम माय फ्रेंड्स कलिग्स हू गिव्ह मी अ स्मॉल अमाऊंट. तो ते छोटे छोटे अमाऊंट होते, मोठे अमाऊंट असते, आपण मोठ्या अमाऊंटला जातो तर भेटणार नाही, ते छोटे छोटे अमाऊंट मनी आम्हाला ते भेटते स्पॉन्सरशिप. आणि ते मधून बघायला लागेल की आपल्यासाठी ते स्पॉन्सर फार देणार, ते चेक करणार की हाय का नाही, म्हणजे ते स्पॉन्सर भेटायला पाहिजे पण नाही भेटते. आणि जब एक टोर्नमेंट झाला तर नंतर दुसऱ्या टोर्नमेंटला आपल्याला खुदचे स्पॉन्सर बघायला लागते का बघा, आमचं खुदचं फायनान्स म्हणजे पैसे टाकायला, तर एकदम व्हेरी व्हेरी अनकन्व्हिनियंट. शासनाच्या काही योजना आहेत अशा पद्धतीने मदत मिळते शासनाकडनं? शासनाचं आता नाही सध्या तरी काही नाही. बरं बरं. म्हणजे जिथे स्पोर्ट्स या विषयाकडेच थोडस आर्थिक बाबतीमध्ये अडचण आहे आपण असं बघतोय, सर्वसामान्यांनाच जिथे स्पॉन्सर्स मिळत नाहीत, आता माक आणि रुई आपल्याला सांगतायत की यांना तर प्रचंड अडचणी येतात, आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात किंवा मग थोडं थोडं मित्र परिवाराकडनं घ्यावं लागतं, बरोबर? आणि तरी देखील हे दोघं जण जातात आर्थिक अडचणींना सामोरं जाऊन, त्यांनी इंटरनॅशनल लेवलवर एवढे मेडल्स देशासाठी मिळवलेले आहेत. मंडळी खरोखर म्हणजे या दोघांना आज इथे आणण्याचा उद्देशच हा आहे की बघा अशा पद्धतीने देखील देशासाठी, देशाची सेवा करण्यासाठी, मेडल्स मिळवण्यासाठी लोक धडपडतात. आपण एक सोसायटी म्हणून थोडासा हात आपल्या समोर करून यांना सहाय्य करणं
आपलं खरोखर कर्तव्य आहे. आज मला तरी हे सातत्याने इथे बसून तुमच्याशी गप्पा मारते मगासपासून तेव्हा जाणवत आहे मला हे खूपच अगदी. मला वाटतं आपण अशीच चर्चा करूयात. मार्क्स रोही तुमच्याकडनं खूप साऱ्या आणखीन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत मला. वेगवेगळे गेम खेळता तुम्ही, एकच नाही अनेक गेम खेळतात, त्याच्या पाठीमागचं रहस्य काय तेही जाणून घेते. आणि डॉफ म्हणजे थोडेसे उंचीने कमी असणारे जी मंडळी आहेत, पण त्यांनी उंच कारकिर्द केलेली आहे, खूप मोठी कारकिर्द केलेली आहे. अशा दोघांना आपण बोलवलेलं आहे, रूही आणि मार्क मगासपासून आपल्याला त्यांच्या स्पोर्ट्सच्या कारकिर्दीबद्दल माहिती देत आहेत, त्यांच्या अडचणी पण आपल्याला सांगतात. मला वाटतं मंडळी जरा आधी मी तुम्हाला त्यांचे मेडल्स दाखवते म्हणजे लक्षात येईल की कशा पद्धतीने त्यांनी कर्तृत्व गाजवलेलं. रुही दाखवतील कॅमेऱ्यामध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांना, जर कॅमेऱ्यानी शक्य असेल तर आपण रुही आणि मार्क्स माझी थोडासा कॅमेराकडे कराल. तर मंडळी म्हणजे त्यांनी एवढे मेडल्स जिंकलेले आहे, जेव्हा ते सर्टिफिकेट्स आणि मेडल्स आम्ही बघितले खरोखर कौतुक करायला शब्द अपुरे पडतात, एवढे मेडल्स या लोकांनी आपल्या देशासाठी मिळवलेले आहेत. आम्ही म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे मार्क्स सर एकच नाही, आपण अनेक गेम खेळता, म्हणजे हॉकी तर आपला इंटरनॅशनल गेम आहे, त्याच्यातही आपण प्रवीण आहात. इंटरनॅशनल लेवलला जाऊन मगाशी आपला विषय चाललेला होता की तिथे जाऊन तुम्ही जे काही सगळं करताय हे सगळी कारकिर्द गाजवताय. एकच व्यक्ती अनेक खेळामध्ये प्राविण्य मिळवतो, हे कसं काय जमतंय? इट वॉज अ नाईस, चांगला वाईट वाटत आहे की मी वेगळे वेगळे स्पोर्ट्स खेळले. मी ऑलराऊंडर स्पोर्ट्समन आहे. मी तिकडे इंटरनॅशनल लेवलला मी फील्ड हॉकी खेळले, आपले नॅशनल गेम्स हॉकी असते पण तिकडे आईस हॉकी होते, अँड तिकडे मी इंटरनॅशनल टीमला खेळले होते फील्ड हॉकी. त्यानंतर मी इंटरनॅशनल लेवल व्हॉलीबॉलला खेळलं आहे आमचे सारखेच भुवनेश्वर टिंगण्यासारखे, अँड त्यानंतर मी इंटरनॅशनल सॉकर टीमला खेळलेलं आहे. तर आणि मी टी टी म्हणे खेळलो ना, आणि फील्ड इव्हेंट्स आणि बॅडमिंटन म्हणे, तर वेगळे वेगळे स्पोर्ट्स म्हणे खेळले. तर फाईट अभिनंदन वाटते मला. बरोबर आहे, बरं. पण मग याचं कारण काय? आपल्याकडे स्पोर्ट्सकडे डॉफ लोकांनी येण्याची संख्या कमी आहे म्हणून तुम्ही एकच जण बरेच गेम खेळता असं आहे याच्या पाठी? असं आहे की वी आर जस्ट थिंकिंग दॅट अ लॉट ऑफ डॉफ कम इन अँड प्ले लॉट ऑल द काइंड ऑफ स्पोर्ट्स. बरोबर आहे. त्यानंतर त्यांना बी अभिनंदन वाटतंय की टीम इव्हेंट आहे. टीम इव्हेंट म्हणजे आम्ही व्हॉलीबॉल खेळू शकेल, तर सॉकर खेळू शकेल, तर वेगळे वेगळे स्पोर्ट्स खेळू शकतो, एकदम चांगला वाटणार. बरं बरं, नक्कीच. मग आता तुमच्याकडनं तर माहिती घेतलीच आहे, पण मला वाटतं यांच्या कोचकडनं पण माहिती घेणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मंडळी आपल्याला फोनवर जोडल्या गेलेल्या आहेत यांचे कोच, लाईव्ह कोच नवल सेठ, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. हॅलो. हाँ जी, नमस्ते जी नवल जी, आपका सभी सह्याद्री में मैं तहे दिल से स्वागत करती हूँ. बहुत अभिमान की बात है, बहुत गर्व हो रहा है इन दोनों से बात करते हुए. आपने बहुत मेहनत ली है. क्या बता सकते हैं आपसे मुलाकात कब हुई इनकी और किस तरह से प्रेरणा मिली है, आपने इनको कोचिंग शुरू किया, थोड़ा सा कुछ बता सकते हैं उसके बारे में? हाँ बिल्कुल. मेरी दोस्ती मार्क के साथ तो और मेरा जो रिश्ता है ये अभी 2.5 साल का रिश्ता है. ओ. और पिछले एक साल में मेरे अपने परिवार में वातावरण आने के कारण मेरा इनके साथ अभी रहना उठना बैठना वर्चुअली मेरे लड़के के बराबर है. मेरी उम्र ऑफकोर्स 60+. तो मार्क जो है अभी ही इज पार्ट ऑफ माय फैमिली एंड मैं ऑफिशियली इनका कोच हूँ. एज फार एज ये जो वर्ल्ड डॉग गेम है मैं कोच के हिसाब से गया था जी. पर मैं एक्चुअली कोच से थोड़ा बढ़ के हो सकता हूँ. अभी उसने मुझे नाम दिया हुआ है कि मैं उनका लाइफ कोच हूँ. बेसिकली मैं उनकी पूरी जिंदगी का मैं पूरा मैनेजमेंट का ध्यान मैं देखता हूँ और उनसे मैं ज्यादा सीखा हूँ. वो मैं लोग कहते हैं कि मैंने उनको हेल्प किया, नहीं मैं उनसे सीखता हूँ. उन्होंने मुझे हेल्प किया, उन्होंने मुझे रास्ता दिखाया कि डॉस और उनकी जो कैपेबिलिटी है और खेलकूद के कारण जितना इनको वहां कनाडा में मान मिला, इज्जत मिला, जो जो उन्होंने वहां देखा, आश्चर्य की बात है कि हम यहां बैठे हुए हम विचार नहीं कर सकते कि दुनिया में क्या क्या चीजें हो रही हैं. वर्ल्ड डॉस गेम के वहां जाने से रूही और मार्क को इज्जत मिली, मान मिला, उन्होंने बहुत अच्छा वहां परफॉर्मेंस दिया. इंडिया की जो कंटिंजेंट है 37 मेडल जीत के आई है. और ये प्रोग्राम जो आप कर रहे हैं इसके होने से काफी लोगों को भी पता लग जाएगा कि हमारी जो ड्वार्फ कम्युनिटी है ये कितना मेहनत करती है, क्या कर सकती है, और इससे अच्छा ही कुछ निकलेगा. बराबर.
सर आप कोच हो, आप बोल रहे हो लाइफ कोच हो आप, सिर्फ स्पोर्ट्स के बारे में नहीं तो इनके लाइफ के बाकी जो भी प्रॉब्लम्स है उनको भी सॉल्व करने में आप बहुत आप आपका उनका सहाय मिलता है, आप देखते हो ये सब कुछ, तो आप कुछ बता सकते हो ऐसी कौन सी मुश्किल आता है कि जिन पर फेस। हाँ बोलिए। हाँ, जो आप कह रहे हो बिल्कुल सही है। अभी जब 2 साल पहले मुलाकात हुई माँ के साथ, रूही का रिश्ता मेरा 1 साल से है पर ये 15 दिन में काफी मतलब गहरा हो गया कनाडा जाने से। अब वो भी मेरे परिवार के बराबर ही है, ये दोनों मेरे लिए मतलब वेरी इंपॉर्टेंट पीपल हैं। अब मार्क की क्या बात है कि अभी दोनों ग्रेजुएट है, रूही पोस्ट ग्रेजुएट है, इनको कोई नौकरी नहीं देता, इनको कोई किसी ने आज तक दोनों को, और अच्छी अंग्रेजी बोलते हैं, अच्छी मराठी बोलते हैं, अच्छी हिंदी बोलते हैं, पर नौकरी नहीं मिलती। अब ये प्रेजुडिस जो है, ये जो डिस्क्रिमिनेशन है, ये इंडिया में ये प्रॉब्लम है तो सही, बट मेन चीज क्या है कि इन दी एब्सेंस, पैसे नहीं होने के कारण, फाइनेंस नहीं होने के कारण, स्पॉन्सरशिप नहीं होने के कारण, इनकी गाड़ी कितनी दूर जा सकती है, इट्स लिमिटेड। अभी सिंपल बात है कि मार्क अभी वर्ल्ड वॉक गेम से उम्मीद थी कि 4 मेडल जीत के आया 2। आगे जाके अभी अगले 3 महीने में 3 टूर्नामेंट में जाने हैं जहां बैडमिंटन ड्वार्फ का टूर्नामेंट होने वाला है, कोरिया वर्ल्ड ओपन, जापान और अमेरिका यूएस ओपन, 3 महीने में 3 जगह में जाना है। हमें खाली एक चीज की जरूरत है, कैन समबडी सपोर्ट हिज एयर फेयर, नथिंग एल्स। एयर इंडिया कैन सपोर्ट, अदर नेशनल कैरियर्स कैन सपोर्ट, 90% जो बजट है खर्चा जो है एयर फेयर का है, इसमें ही हम मार खा जाते हैं, और इसके लिए कहां कहां जाए पैसा मांगने के लिए। अब पर सर मैंने सुना है कि ऐसी कमेटी है गवर्नमेंट की, जैसे स्पोर्ट्स कमेटी है वैसा डॉफ की कमेटी है, फिर वहां से कोई सहायता नहीं मिलती है। अभी मैडम बुरा मत मानना, हमारे स्पोर्ट्समैन जो है, मुझे बताओ इंडिया में कौन सा खिलाड़ी है, कौन सी गेम में 92 मेडल जीत के आया है पिछले 4 साल में, बताओ मुझे उसका नाम, कौन सी गेम में, मैं लोगों को नहीं जानता। पर आप सोसाइटी से कुछ बोल सकते हैं आप, या इस प्रोग्राम के माध्यम से सोसाइटी को कुछ बोलेंगे आप? आपने सवाल किया, मैंने आपको जवाब दिया, मैं किससे बात करूं, कहां जाऊं? सर समझ में आ गया आपकी जो मुख्य जो ये बात है, ये है कि कोई सोसाइटी से आगे आए, इनको थोड़ी आर्थिक सहायता अगर मिल जाती है, पैसों की अगर कोई हेल्प हो जाती है, तो इससे भी ज्यादा ये लोग मेडल्स कमा के ला सकते हैं देश के लिए। बराबर सर जी? मैडम मैं आपको ये बताऊं कि अगर कम्युनिटी सपोर्ट करे या गवर्नमेंट सपोर्ट करे या कॉर्पोरेट सपोर्ट करे, 37 मेडल की जगह हम अगले 4 साल के बाद 100 मेडल ला सकते हैं। सर उम्मीद है, हम लोग उम्मीद है कि आप सोसाइटी से, इस प्रोग्राम के माध्यम से सोसाइटी से काफी हेल्प आएगी और ज्यादा मेडल्स जीत कर आएंगे। आपको मैं शुभेच्छा देती हूँ सर जी, थैंक यू वेरी मच आप सयादी से आज जुड़कर हमसे ये बात की। आपने फोन किया, बहुत अच्छी बात है, एंड वी आर ग्रेटफुल दैट यू हैव गिवन अस एन अपॉर्चुनिटी टू बी सीन एंड हर्ड। थैंक यू सो मच। मार्क साणी रोही कोचनी आता आपल्याशी संपर्क साधला आणि खूप छान त्यांनी माहिती दिली, तुमच्या अडचणी त्यांनी या चॅनलच्या माध्यमातून समाजापुढे ठेवलेल्या आहेत। पण मगाशी जो आपला मुद्दा चाललेला होता रोही, तू देखील, मी त्या मुद्द्याकडे जरा येते, अडचणी ज्या काही आहेत त्या आहेतच, पण त्याच्यावर मात करत तुम्ही हे सगळं यश मिळवलेलं आहे, बरोबर? आता तू एकच नाही, तू अनेक गेम खेळतीयस, तर ह्याची तयारी कशी करतेस रोही? पहिला गेम मी पॉवर लिफ्टिंग स्टार्ट केलेला, पहिला गेम खेळाला मी पॉवर लिफ्टिंग कडे कशी वरली मी ते सांगते तुम्हाला। नागपूरला मी हँडिकॅपच्या 10वीनंतर हँडिकॅपचं सर्टिफिकेट आपल्याला लागते कॉलेजसाठी, तर ते हँडिकॅपचं सर्टिफिकेट मी काढायला नागपूरला गेलेली माझ्या पप्पांसोबत। तर तिथे मला त्या हॉस्पिटलमध्ये मला एक अमित पटेल नावाचे सर भेटले, ते मला जस्ट विचारले की तू काय काय करते, तुला स्पोर्ट्समध्ये या तुझी हॉबीज काय आहे। तर मी सांगितले मी सिंगिंग, म्हणजे डान्सिंग, पेंटिंग असं सगळं आता करतेच, आणि प्लस मी म्हणजे जिमला मी जात होती तेव्हा फिटनेससाठी, आमची हाईट वाढत नाही जास्त तर फिट बॉडी फिट ठेवावं लागते आम्हाला, तर फिटनेससाठी मी आमच्या कॉम्प्लेक्समध्येच, गौरव गार्डन कॉम्प्लेक्समध्ये स्ट्रेंथ जिम आहे, त्या स्ट्रेंथ जिममध्ये मी फिटनेस करा म्हणजे एक्सरसाइज करायला जायची। तिकडे सचिन ओटवणेकर सर आहेत, ते करून घ्यायचे आमच्याकडून। तर मी सांगितले मी जिमला पण जाते, तर मला थोडीफार म्हणजे आहे माहिती आहे स्पोर्ट्सबद्दल, तर बोलले ओके, तर आता
यशवंत स्टेडियमला एका महिन्यानंतर पॉवर लिफ्टिंगची स्टेट टूर्नामेंट होणार आहे. तर तिकडे तू आता जा आणि तिथे विजय मुनिष्मा करून सर आहे त्यांना भेटून ये. तर मी तशीच मग पप्पा आणि माझे बडे पप्पा होते सोबत, ते त्यांच्यासोबत आम्ही तिकडे गेलो भेटलो. मग ते सरांनी मला सांगितलं की तू हे सगळं करते का, तुला येते का. मी म्हटलं मी जिमला राहते तर थोडीफार मला माहिती आहे. तर तिथेच ते बेंच आणि रॉड वगैरे सगळं होतं, तर मी त्यांना लिफ्ट करून दाखवलं आणि ते मी सक्सेसफुली लिफ्ट केलं. तर त्यांनी बोलले की तू हे नक्की आहे, तू हे करू शकते. तर तेच मग काय दिवस मी तिथे त्यांच्याकडे जाऊन प्रॅक्टिस केली आणि पहिल्याच स्टेट गेम्समध्ये नागपूरमध्ये मी गोल्ड मेडल जिंकली. ते झालं. तर त्यानंतर मग मला बँगलोरला नॅशनल टूर्नामेंटसाठी मला तिथे रमेश टिकाराम सर आणि व्यंकटेश सर भेटले आणि ते मला म्हणजे सांगायचे की तू पॉवर लिफ्टिंग पेक्षा आणखी तू बॅडमिंटन आणि ॲथलेटिक्स पण खेळू शकते. पॉवर लिफ्टिंग थोडा असा रिस्की गेम आहे, तिथे आपल्याला जास्त पॉवर लागते, स्ट्रेंथ लागते. आणि बॅडमिंटन ॲथलेटिक्स असे गेम आहे की तू खेळू शकते चांगल्या प्रकारे. मी म्हटलं चला ते पण खेळून बघूया जर चांगलंच होत असेल तर. तर मी मग बॅट अशी प्रकारे मग त्यानंतर मला मार्क हा भेटला मला ॲथलेटिक्स गेम्समध्ये नाशिकमध्ये. तर ते तो बॅडमिंटन खेळतो. तर त्यांनी मला सांगितलं की रुई तू बॅडमिंटन पण ट्राय करू शकते खेळायला. त्यांनी सांगितल्यामुळे मग मी बॅडमिंटनकडे वळली आणि पहिल्याच नॅशनल गेममध्ये मी त्याच्यातही सुवर्ण पदक जिंकलं आहे आणि ॲथलेटिक्स पण मी खेळायला लागली. तर अशा प्रकारे मग बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, पॉवर लिफ्टिंग असे हे तीन प्रकारचे गेम मी खेळते. आणि सध्या मग कॉलेज करते, मी शिकत आहे. तर हे खूप म्हणजे थोडं हे आहे की मी कॉलेज पण करणं, अभ्यासाकडे पण लक्ष देणं आणि प्लस स्पोर्ट्सकडे सगळं म्हणजे सगळं मॅनेज करावं लागतं. तू करू शकतेस, आम्हाला आत्मविश्वास आहे. मगासपासून मी तुझ्याशी बोलतेय ना, तू सहज अचीव करू शकते सगळ्या गोष्टी कारण जिद्द आहे, करण्याची इच्छा आहे. बरोबर ना? मगासपासून मार्क्स आणि रुई आपल्याशी त्यांच्या सगळे अनुभव शेअर करतीये, कशा पद्धतीने त्यांनी फाईट केलं या क्षेत्रामध्ये, त्यांनी उंच भरारी घेतली, त्यांच्याकडे इच्छाशक्ती आहे, मेहनत करतायत, गरज आहे थोडीशी मदतीची. मगासपासून हाच मुद्दा आपण हायलाईट करतोय. बरोबर ना? मग सर मला तुम्ही सांगा की तिथे तुम्ही इंटरनॅशनल लेवलला जातात, आंतरराष्ट्रीय स्तराचे तिथले जे खेळाडू येतात त्यांना काय फॅसिलिटीज देतात, त्यांच्या देशाकडनं काय काय मिळतं? त्यासाठी की देशासाठी त्यांना सगळे फॅसिलिटी भेटते की त्यांना फिटनेस ट्रेनिंग मिळतंय, डाएट येतंय, फिजिओ येतंय आणि एव्हरी कोचला एक प्लेअर येतं की बघतं की त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, की काय इंजरी नाही काय. मग त्यांना सगळं सप्लिमेंट्स भेटते की स्पोर्ट्ससाठी, नाहीतर त्यांना जॉब्स भेटते. तर त्याचे गव्हर्मेंट, त्यांचं तिकडे गव्हर्मेंट सपोर्ट भेटते आणि चांगलं फार वाटतंय की कसं चांगलं एव्हरी प्लेअर असते. बरोबर. बरं, तुमचे जे काही मित्र आहेत जे आता स्पोर्ट्सकडे वळालेले नाही आहेत पण बाकी कुठल्या कुठल्या फील्डमध्ये ते चाचपतात स्वतःला सेट करण्यासाठी, असं काय आहे? मॅक्झिमम मुलं, डॉफ जी मुलं आहेत ती कोणतं फील्ड प्रेफर करतात असं वाटतं तुम्हाला? प्रेफर फील्ड म्हणजे ते फील्ड इव्हेंट्स म्हणजे चांगलं ते करता नाही की फील्ड इव्हेंट्स म्हणजे की जास्ती धावपळ बी नाही आणि त्यांना फिटनेस पाहिजे. तो विदाउट फिटनेस नाही तो डाएट न्यूट्रिशन सगळं पाहिजे आहे फॉर एव्हरी डे ऑफ पर्सन. बरं, रुई तू काय डाएट फॉलो करतेस फिटनेससाठी? म्हणजे आम्हाला जिममध्ये सांगितलं जातं की जास्त म्हणजे बाहेरचं खायचं नाही, फ्रुट्स जास्त खायचं, न्यूट्रिशन्स आणि जे काय पौष्टिक आहे ते सगळं खायला पाहिजे आणि ते मेंटेनही ठेवायला पाहिजे की आपलं बॉडीचा वेट ओव्हर वेट नाही झालं पाहिजे आणि स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आपलं. करेक्ट आहे, सगळ्यांनीच फिट राहायलाच पाहिजे पण स्पोर्ट्स म्हणजे जरा जास्त नाही का. पण रुही आता तुला आई वडील खूप सपोर्ट करतायत, तू अजून शिकती आहेस त्याच्यामुळे सगळा सपोर्ट आहे, पण तुला असं वाटत नाही भविष्यामध्ये हे सगळं मेंटेन करायचं असेल तर तू स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं आहे. मग जॉब सिक्युरिटी म्हणून तुला काही सांगायचं आहे जॉबच्या बाबतीमध्ये? आपल्याकडे डॉफ ना तेवढी फॅसिलिटी आहे का, म्हणजे इतर जसं लोकांना सवलत दिली जाते तशी तुम्हाला काही सवलत मिळते का? जॉब बद्दल सांगण्यासाठी जर तर खूप म्हणजे खूप सांगा असं वाटतं की आम्ही जे खेळून येतो इंटरनॅशनल मेडल खेळून येतो प्लस जिंकूनही येतो आणि आपल्या इंडियाचं नाव एवढं मोठा शानने मोठा करतं, तर आल्यानंतर मग आम्हाला असं म्हणजे जे नॉर्मल प्लेअर जे जातात ऑलिम्पिक्सला जातात जे खेळून येतात त्यांना आल्यानंतर गव्हर्नमेंट त्यांना म्हणजे आल्याबरोबर त्यांना अवॉर्ड देते, त्यांना मोठे मोठे अवॉर्ड देतात, त्यांना प्लस जॉबचं ऑफर करतात रेल्वेमध्ये, बँकामध्ये, कशा व्यतिरिक्त गव्हर्नमेंट जॉब त्यांना मिळते. तर आमचे जेव्हा
पॅरा प्लेयर्स जातात, आम्ही जिंकून येतो, तर आम्हाला असं गव्हर्नमेंटकडून काहीच म्हणजे मिळत नाही. आणि जर असं मिळत नसेल तर म्हणजे खूप हा त्रास, म्हणजे मग पुढे आम्ही कसं करणार. जर आम्हाला पण गव्हर्नमेंटचा सपोर्ट असं, आम्हाला पण गव्हर्नमेंट जर जॉब देतो मेडल जिंकल्यानंतर. आणि आता जी आर पण निघाला आहे, मागच्या 2015 एक ऑक्टोबरला जी आर निघालेला अपंगांसाठी, की जे जे अपंग पॅरा मेडलिस्ट प्लेयर आहेत आणि त्यांना म्हणजे जॉबसाठी एक ए ग्रेड ऑफिसर जॉबसाठी जी आर निघालेला, ते सगळं आम्ही अप्लाय केलंय पण अजून काय रिस्पॉन्स आम्हाला आला नाही. जर आम्हाला जॉब लागला तर आमच्यासाठी खूप म्हणजे बरं आहे की आम्हाला काहीच त्रास नाही होणार, आम्ही आमच्या स्वतःच्या याच्याने खर्चाने स्वतःच्या याच्याने जाऊ शकतो. पण असं मला जरा याच्याकडे वळवायचं आहे की हा सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत आपण मान्य केले त्या, त्याच्यावर काहीतरी आपण सोल्युशन काढूच आहेत भविष्यामध्ये. पण जी मुलं आहेत की ज्यांना जे सोसायटीला फाईट करून या क्षेत्राकडे येऊ इच्छितात, तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल, कशा पद्धतीने जिद्दीने पुढे यायचं? आणि दुसरी गोष्ट, पुढे तुम्हाला आणखी कुठल्या कुठल्या स्पोर्ट्स मध्ये कुठल्या गेम मध्ये इंटरेस्ट आहे आणि पुढे तुमचं प्लॅनिंग काय आहे त्याच्याविषयी? पुढे मी की आपले सोसायटी लेवल, ॲज यू से सोसायटी लेवल, वी नीड टू हॅव अवेअरनेस टू ईच अँड एव्हरी चाइल्ड, हू एव्हर इट मे बी अ पॅराप्लेजिक प्लेयर, हू एव्हर इट मे बी. सो देर शुड बी लव अँड सपोर्ट फॉर द फॅमिली सो दॅट द चाइल्ड गेट्स एव्हरीथिंग इन हिज लाईफ, वॉट एव्हर दे वॉन्ट. सो दे शुड बी मोर अवेअरनेस इन द फॅमिली. तुमचा एक ग्रुप आहे का अशा मंडळींचा, की जिम आहे, ग्रुप आहे जिथे तुम्ही स्पोर्ट्सचे काही प्रॅक्टिस करू शकतात, असं एखादं काही ठिकाण आहे, असं काही आहे? की आपले सारखे म्हणजे ग्रुप नाही, हा एक ग्रुप आहे आणि एक टीम इव्हेंट आहे, की आम्ही सगळे एकच सांगत की आम्ही प्रॅक्टिस करतो फील्ड इव्हेंट्स म्हणी नाही तर बॅडमिंटन म्हणी, एक टीम इव्हेंट ग्रुप आहे. तर आणि मला हे सांगत की अवेअरनेस म्हणजे सगळे डॉफ कोई भी असेल की कम ओव्हर, कम आउट ऑफ युअर हाऊस and show the people that what you are, that you are through talent, show your talents what you have, so that will be awareness to the world. बरोबर बरोबर. आपल्या देशात ना साधारणतः काही अंदाज एक ठराविक आकडा असा सांगता येईल की इतके इतके स्पोर्ट्स आहेत, स्पोर्ट्स पर्सन किंवा मुलं आहेत की जी येतात आपल्याकडे इंटरनॅशनल लेवलवर खेळतात, अशी किती मंडळी आहेत, काही आकडा सांगता येईल? भरपूर पॅरा प्लेयर्स हा इंडिया मनी आणि ते चांगले चांगले केलं की कोण कोण पॉवर लिफ्टिंग मनी आहे, कोण कोण शूटिंग मनी आहे, कोण कोण स्विमिंग मनी आहे, वेगळे वेगळे बॅडमिंटन मनी आहे, वेगळे वेगळे स्पोर्ट प्लेयर्स आणि पॅरा प्लेयर्स. म्हणजे देशभरातून असंख्य मुलं आहेत की जे पॅरा कॉम्पिटिशन मध्ये पार्ट करतात घेतात. रुही, मुलींच्या बाबतीत काय दिसलं तुला चित्र, भारतामधली स्थिती कशी आहे, डॉग मुली आहेत तिथे? मुलींमध्ये तर म्हणजे सांगायचं तर यावेळेस आम्ही दोन मुली गेलेले इंडिया रिप्रेझेंट करायला, पण मुलगी म्हणून मला म्हणजे सांगावं असं वाटतं की आधीचे लोक असं समजतात की मुलगी म्हणजे नाही काय नाही, फक्त जेवण बनवायचं, घरकाम करायचं, घरात राहायचं. पण आताचे जे नवीन लेटेस्ट जे आता आहे की मुली पण करू शकतात, मुली पण पुढे जाऊ शकतात. आणि मुली आता तर जास्त करून मुलीच सगळ्या क्षेत्रात बघायला गेलं तर मुलीच पुढे आहेत. तर मुलगी म्हणून मला म्हणजे खूप म्हणजे प्राऊड फील होते की मी मुलगी असून मी एवढं आपल्या देशासाठी करते. आणि मी प्रत्येक मुली म्हणजे सगळ्यांना सांगते की म्हणजे इट्स व्हेरी ग्रेट टू से दॅट बाय बिईंग अ गर्ल वी कॅन डू सो मच. तर मुलगी म्हणून असं छान म्हणजे बरंच ग्रेट. मला तुमच्या दोघांकडनं ना खरं तर ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की पूर्वी जेव्हा तुम्ही फाईट करत होता स्ट्रगल आणि आता तुम्ही एक इंटरनॅशनल लेवलवर एवढे मेडल जिंकून वगैरे आले, सोसायटीचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला का, असा काही एक्सपिरियन्स आला का? किंवा मगाशी आपल्याला एक प्रश्न होता मागचं की काही असं एखादी कॉम्प्लिमेंट आली का की त्याच्यामुळे एक वेगळा आणखी असा उत्साह आला, एक कॉन्फिडन्स आला, असं काही सांगता येईल, शेअर करता येईल आमच्याशी? कॉन्फिडन्स इज आय एम सो हॅपी दॅट there is awareness in the society and people are treating me as equal. तुमच्या सोसायटी मध्ये आजूबाजूच्या वातावरण, मी बांद्रा राहतो तर सगळे मला इक्वल ट्रीट करतो, ते बोलू शकेल हा तिकडे बघ ते इंटरनॅशनल प्लेयर्स चाललेला आहे कुठे बी, तो मला एकदम प्राऊड फील प्राऊड वाटतंय. खरंय खरं, म्हणजे लगेचच दृष्टिकोन बदलतो बरोबर. रोहित, तुझा काय एक्सपिरियन्स नंतर आल्यानंतर कसं वाटलं आणि काय एक्सपिरियन्स? म्हणजे एवढं छान वाटलं की मी तिकडून जिंकून आल्यानंतर माझ्या सरांनी, माझ्या जिमच्या सरांनी म्हणजे माझी मिरवणूक काढलेली, रॅली काढलेली, मग सगळ्यांनी मग सत्कार केला माझा. आणि त्यानंतर मग मी कुठेही जायची
कोणत्याही कुठेही जायचे तर सगळे मला ओळखायचे, अरे बघा ही रुई शिंगाडे आहे, ही इंटरनॅशनल प्लेअर आहे. तर खूप म्हणजे मनाला खूप छान वाटायचं की चला लोक आपल्याला ओळखतात, बघतात, चांगल्या दृष्टीने बघतात. आणि मग त्यांच्या मुलांना त्यांना पण सांगतात की ही अशी अशी व्यक्ती आहे, ही आपल्या देशासाठी खेळली आहे, तर तुम्ही पण काही करा, शिका. म्हणजे प्राऊड मुमेंट आहे की आम्हाला कोणी इन्स्पायर करतात, आमच्याकडून कोणी शिकतात. चेंज जाणवतो हो, आता ते चेंज वाटत. अशी एखादी मैत्रीण की जी पूर्वी बोलायची नाही, आता एकदम हो, आता सगळेच बोलतात. ज्यांना पण मी ओळखत ना ते पण सुद्धा माझ्याशी आता बोलतात, ज्यांना मी ओळखत ना ते पण समोरून माझ्याशी हाय हॅलो कॉंग्रॅट्स करतात. म्हणजे खूप छान प्राऊड वाटते. रुई काय फ्युचर प्लॅनिंग काय आहे तुला, पुढे काय करायचं? फ्युचर तर हे आहे की मी लाईफ टाईम स्पोर्ट्स खेळत राहील, आपल्या इंडियाचं नाव खूप रोशन करत राहील, आपल्या इंडियाचा म्हणजे सर्वीकडे प्राऊड फील करेल. म्हणजे सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपला इंडिया देश, आपला इंडिया कंट्री पण खूप आहे काय आहे. बरोबर. आणि आपल्या पायावर पण मला उभं व्हायचं आणि मी हे करून दाखवेल. आणि माझ्या फॅमिलीचा पण खूप सपोर्ट आहे, तर त्यांच्या माझी जिद्द आहे की मी स्पोर्ट्स खेळत राहणार. नक्कीच. आपल्याकडे आता शेवटचे 2-3 मिनिटं आहेत, मागचं काही सांगायचंय? एक तर इंटरनॅशनल तिकडच्या लोकांशी आता ओळख होणे, भेट होणे, त्यांचे एक्सपिरियन्स शेअर्स होत असतील तिथे इंटरनॅशनल लेवलला, त्याचा काही उपयोग होतो का आपल्या इथल्या ट्रेनिंगसाठी किंवा स्वतःच्या फिटनेससाठी, असं काही तुम्ही तुम्हाला एक्सपिरियन्स आलेला? हा ते येस. काय असतं की त्यांचं जे व्हेन वी शेअर द फिलिंग्स, दे शेअर द thoughts, their inputs with us, and they tell us about their protein, about their diet, nutrition, and whatever good that they've been doing. So they sagla amala ekdam important vaatte ani ami share kartoy amche dwarf sathi ki asa asa karnar, ki asa asa honar, nahi ta asa nako karnar, tasa karnar. तो एकदम फाइट चांगला वाटतंय. बरोबर बरोबर. म्हणजे तिथल्या इंटरनॅशनल स्पोर्ट्स वाल्यांशी किंवा मुलांशी, तिथल्या प्लेयर्सशी बोलून त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करणं, आणि पुढे भविष्यामध्ये आपल्याकडे येणाऱ्या नवीन मुलांना तशा पद्धतीने ट्रेनिंग देण्याची इच्छा आहे. इच्छा आहे. नक्की नक्की. रुही जाता आता काय सांगता येईल प्रेक्षकांना? म्हणजे मी सगळ्यांना सांगते की त्यांच्या पालकांना पण की तुमच्या मुलांना, म्हणजे कोणी जर असतील अपंग, स्वतःला असं वाईट समजू नका. आपण पण आपल्यामध्ये पण टॅलेंट आहे, आपल्या आपण पण काय करू शकतो. आणि असं दाखवा सगळ्यांना की मी काय कमी आहे नाही, मी पण काय करू शकते. आणि बी अ प्राऊड मुमेंट, बी अ प्राऊड अँड सगळे इक्वल आहे, असं काय हे नाही आहे की आपल्यामध्ये काय कमी आहे काय नाही आहे. आणि म्हणजे असं बोल म्हणजे सांगते की म्हणजे काय करा, स्वतःसाठी काय करा, काय करून दाखवा. आणि बी अ प्राऊड दॅट काय पण आपण आहात ते ऍक्सेप्ट करा. बरोबर आहे. आपण जे आहोत तसं स्वीकारा. प्रयत्न वाळूचे कण रगडिता असं आपल्याकडे म्हटलं जातं. आणि ते त्याचं ज्वलंत उदाहरण मला इथे दोघं जण समोर बसलेले आहेत ना, त्यांच्याशी बोलतीये मगाचपासून, ते दिसतंय की खरोखर प्रयत्न, जिद्द, मेहनत, चिकाटी ह्याच्या जोरावर ही मंडळी जी आहेत आपल्याकडे काय नाही याचा विचार करत नाहीत. आपल्याकडे काय आहे आणि आपल्याला काय करून दाखवायचं आहे ह्याच्यावरच त्यांचा फोकस आहे. मंडळी कसा वाटला आजचा आमचा कार्यक्रम, विषय, आमचे दररोजचे कार्यक्रम? अवश्य प्रतिक्रिया कळवत जा. त्यासाठी लागणारा पत्ता सांगते तो असा आहे www.facebook.com/sakhisahyadri.dd. ईमेल आयडी आहे sakhisahyadri@gmail.com. युट्यूबवर आमचा हा कार्यक्रम आपण पुन्हा बघू शकता. त्यासाठी लागणारा पत्ता आहे www.youtube.com/sakhisahyadri. आपण ट्विटर अकाउंटवर जाऊनही आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्यामुळे आज ह्या रुही आणि मार्क्स दोघंही आलेत आणि त्यांनी एकदम वेगळ्या विषयावरचा वेगळी माहिती तुम्ही आम्हाला इथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि समाजाच्या डोळ्यापुढे एक थोडंसं अंजन घातल्यासारखंही त्या निमित्ताने झालेलं आहे की अशा पद्धतीने आपण पुढे येऊन मदत करणं आवश्यक आहे. मंडळी पुन्हा भेटूयात नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. आणि रुही आणि मार्क्स तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि कार्यक्रमात माहिती दिली.